नमस्कार. खास मुलाखत या सदरात आपण आज जयसिंग कृष्णरावजी चव्हाण यांना भेटणार आहोत. परमेश्वराने अपंगत्व पदरात दिलं, पण गगन भरारी आणि उंच पायऱ्या चढण्याचे सामर्थ्य त्यांना दिले. यशाच्या पायऱ्या ते चढले आणि त्यांना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे ते संचालक आहे. सर, रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या सुरुवात पासून आतापर्यंतचा तुम्ही प्रवास सांगाल. असं होतं की रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हे अगदी 200 रुपयात सुरू केलेली इंडस्ट्री आहे. जे आई वडिलांनी मला चॉकलेट खायला 25 पैसे 50 पैसे दिलेले होते, त्यांनी मी 200 रुपये जमा केले आणि ही इंडस्ट्री उभारली. आणि रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ज्यावेळेला सुरुवात केली होती, तर मी घरोघरी जाऊन डिटर्जंट सोप विकायचा. तर मला भरपूरसे लोक असे चिडवायचे की तू काय हे करणार आहे का, समोर जाणार आहे का, आणि तुझ्याच्याने जमणार आहे का, तू एवढा समोर वाढू शकशील का, असं लोक विचारायचे. आणि तुझे प्रॉडक्ट क्वालिटी आहे का, तर मी त्यांना हेच बोलायचं की एक वेळ घेऊन बघानंतर तुम्ही पुन्हा मला ऑर्डर कराल, असं मी त्यांना म्हणायचं. आणि तशीच इंडस्ट्री मग हळूहळू समोर वाढत गेले. आम्ही डिटर्जंट सोप, क्लिनिंग पावडर, वॉशिंग पावडर आणि जसं हे जे बाकीचे प्रोडक्ट होते, लिक्विड सोप, फिनाईल, असे 26 प्रोडक्ट मार्केटमध्ये आले. याची सुरुवात जेव्हा झाली होती 200 रुपयातनं, आणि ते 1-3 वर्षापर्यंत आम्ही असंच सतत चालत गेलो. आणि मी बँकेकडे कर्जाची मागणी केली, प्रशिक्षण घेतलं, आणि कर्जाची मागणी जेव्हा केली तर मला ज्या स्कीमखाली मी मागायला गेलो होतो, तर त्या अधिकाऱ्यांनी मला म्हटलं की चांगले चांगले लोक कर्ज भरत नाही, तर तू भरणार आहेत का, एक अपंग असल्यानंतर तू भरू शकतो का. तर त्यांनी मला त्यावेळेला लोन कर्ज नव्हतं दिलं. मग तिथनं मी उठून समाजकल्याण विभागाकडे गेलो आणि समाजकल्याण नागपूर महानगरपालिकेला त्यांच्याकडनं कर्जाची मागणी केली. तर त्यांनी म्हटलं की आम्ही 70,000 पर्यंत कर्ज देऊ शकतो, पण यासाठी तुम्हाला बँकेशी पहिले थेट संवाद करावा लागेल. आणि मी बँकेकडे गेलो, तर बँकेने मला म्हटलं की तुम्हाला 30 बँकेची NOC लागेल. आणि मी 30 बँकेची, आणि मी सायकलवर जाऊन 30 बँकेची NOC घेतली. बापरे. आणि 70,000 कर्ज मला फक्त 20,000 रुपये त्यांनी रिलीज केलं. 70 आणि 20? नाही, 70,000 कर्ज होतं, ते 20,000 रुपये त्याच्यातले रिलीज केले मला. आणि 20,000 ही असं की माझ्यासोबत एक इन्सिडन्स घडला आणि ते 20,000 रुपये पूर्ण निघून गेलेत. वा. आणि तिथून मग पुढे यशाची वाटचाल सुरू झाली. आणि 1.5-2 वर्ष झाले, 2 वर्षाच्या जवळजवळ झाले. मग बँकेचे काही अधिकारी माझ्याकडे कर्ज परतफेडीसाठी आले की बा तुम्ही कर्ज परतफेड करा. तर मी त्यांना म्हटलं की बा सध्या तर माझी परिस्थिती पैसे देण्याची नाही आहे, पण येणाऱ्या या 1 वर्षात मी देईल. त्यांना हे वाटलं की पॉझिटिव्ह माणूस दिसतोय, तर त्यांनी मला 1 वर्षाची मोहलत दिली आणि मी 1 वर्षातच त्यांचं कर्ज पूर्ण फेडून टाकलं. फेडल्यानंतर मला बँकेच्या जे प्रबंधक आहेत त्यांनी मग मला पहिल्यांदा 1.5 लाखाची CC लिमिट दिली. अच्छा. कॅश क्रेडिट लिमिट ज्याला आपण म्हणतो, ते 1.5 लाखाची, मग 3 लाख झाले, 6 लाख झाले, 10 लाख झाले, आणि उद्योग वाढायला लागला. भरपूरसे लोक मला चिडवायचे ज्यावेळेला मी उद्योग क्षेत्रात आलो, तर मला भरपूरसे लोक असे चिडवायचे. तर मी त्यांच्याकडे पाहून हसलो, हसून मी म्हटलं नक्की याला टफ करीन. आणि टफ केल्यानंतर मग मी त्याच्यासोबत बिझनेस कॉम्पिटिशन केलं. बिझनेस कॉम्पिटिशन केल्यानंतर मी त्याला बिझनेसमध्ये माझ्या चेहऱ्यावर नेहमी हसा राहायचा, म्हणजे तोंडात साखर असायला पाहिजे, डोक्यावर बर्फ असायला पाहिजे, तो माणूस बरोबर समोर जिंकून जातो. तर मी कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा इंडस्ट्रीयल सप्लायमध्ये उतरलो, तर मग सगळ्यांशी संवाद साधला आणि भरपूरशा ज्या कंपनीज होत्या त्यांना म्हटलं की बा तुम्ही फक्त माझा 1 वेळ तर घेऊन बघा. आणि त्यांना माझ्या प्रोडक्टही आवडलं, क्वालिटी आवडली, रेट कमी होते, असेच ते लोक गायब झाले बाहेर. तर मग ते म्हणाले की बापरे ये इसको तो कोई ये भी नाही. इवन मला दिव्यांग म्हणजे अपंगत्व असं लोक म्हणायचे त्यावेळेला, म्हणजे हा अपंग व्यक्ती हा करू शकेल का असं तसं. तर मी सगळ्या याच्यावरनं समोर केलो. सर, आपण अपंग आघाडीच्या विविध क्षेत्रात काम करता, तर त्याबद्दल सांगाल. असं आहे की मी केंद्र सरकारला सामाजिक न्याय विभाग म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय शारीरिक दिव्यांग संस्थान केंद्र सरकारला सदस्य संचालक आहे. सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाला सुद्धा मी सदस्य आहे.
कौशल्य विकास समितीला मी सदस्य आहे, 3% निधीला मी सदस्य आहे, भाजपा अपंग आघाडीला प्रदेशाचा महामंत्री म्हणून काम बघतो. तर येथे असताना मी अशा विविध असं माझा एक काही ना काही इनोव्हेटिव्ह राहिलेला आहे, माझ्या ह्याच्यात काही ना काही असं राहिलेलं आहे की बा आपण आज जनरल सायकल तर सगळेजण वाटतात, तर माझं असं म्हणणं होतं की बा सायकल सोडा, आज दिव्यांगांना जी गरज आहे ते रोजगाराची आहे आणि आपण का नाही त्यांच्या रोजगाराकडे जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. बरोबर, तर मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. म्हणूनच तुम्ही 25 कोटी रुपयांची भारत म्हणजे महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली होती आणि वित्त अधिकाऱ्यांनी आपली ती समोर पण गेली होती, तर त्या संदर्भात काही सांगू शकाल का? असं होतं की माननीय सुधीरजी मुनगंटीवार साहेब वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याशी जेव्हा माझी चर्चा झालेली होती आणि त्या चर्चेमध्ये मी त्याच्यावर प्रेझेंटेशन केलेलं होतं की दिव्यांग लोक असे असे प्रकारचे रोजगार करू शकतात, तर त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं की बा ई रिक्षाच्या मार्फत आपल्याला कुठलीही जागा इंगेज न करता, जसं शासनाचा एक GR आहे की 200 square feet जागा दिव्यांगांना द्यायला पाहिजे, पण जागा नसल्यामुळे ते जागा देऊ शकत नाही. तर मी त्यांना एक पर्यायी हे सांगितलं की बा आज आपण संजय निराधारच्या अंतर्गत दिव्यांगांना पहिले 600 रुपये होते, ते 80% 600 रुपये आणि 80 ते 100% म्हणजे आता जे झाले 600 रुपयाचे 800 रुपये झाले 80% आणि 100% जे दिव्यांग आहे यांना 1000 रुपये केले आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की 1000 रुपये महिन्यांनी त्याचं पोट भरणार आहे का? तर त्याच्यासाठी मी शासनाला म्हटलं की बा आपल्याला त्या व्यक्तींना रोजचे 500 ते 1000 रुपये रोज कमवणारा व्यक्ती बनवायचा आणि तो दिव्यांग व्यक्ती सरकारला सुद्धा शासनाला टॅक्स देईल आणि मोठा टॅक्स गव्हर्नमेंटला येईल. आज पहिले कसं होतं की दिव्यांगांची संख्या हे जर पर्सेंटेज वाईज पाहिली तर 3% होती आणि 7 प्रकारची डिसेबिलिटी होती. आज 21 प्रकारची डिसेबिलिटी आहे, त्याच्यामध्ये सिकल सेल आलं आहे आणि आपलं हे ॲसिडवाले आलेले आहेत ज्यांच्यावर ॲसिड अटॅक होतो, अशा विविध प्रकारचे दिव्यांग व्यक्ती त्याच्यात आलेले आहे आणि आज जवळजवळ 7 ते 10% मध्ये दिव्यांगांचं पर्सेंटेज पोहोचलेलं आहे. शासनाने का करायला पाहिजे की बा आज सायकल सर्वच जण वाटतात, आज काही नाही तर फक्त नाव करायला कोणीही सायकलच वाटतो, कारण त्यांना स्वतःचं नाव करायचं, एक छोटीशी वस्तू दिली, एक सायकल दिली, त्याचे 10-12 फोटो ओढून घेतात, प्रेसमध्ये देऊन देतात. बरोबर आहे, एखादा आमदार येतो, हात बांधतो आणि इकडे तिकडे हिंडतो की मला दिव्यांगांसाठी आम्ही असं केलं आणि तसं केलं, हे सर्व बेकार आहे आणि मी स्वतः दिव्यांग असल्यामुळे मी हे समजू शकतो की हे पूर्ण सगळेच्या सगळे नाटक करतात आणि हे नाटक नको आहे. म्हणून आपल्या आरक्षणाचा भाग होता, म्हणजे जिकडे तिकडे आता आरक्षणाचा विषय सुरू आहे आणि त्यात जातीवरून आरक्षण, पण त्यात आपण दिव्यांगांसाठी जे आरक्षणचा विचार केला तर त्या संदर्भात काय सांगाल? असं आहे की दिव्यांगांसाठी आज बघा 4% नोकरीमध्ये आरक्षण आहे, विविध क्षेत्रामध्ये आरक्षण आहे, पण राजकीय क्षेत्रात हे दिव्यांगांना आरक्षण आहे का? तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा दिव्यांगांना आरक्षण असायला पाहिजे. आज तुम्ही शिक्षक आमदार देत आहे, बाकीच्या पदवीधर आमदार देत आहे, उद्योग क्षेत्रातनं आमदार देत आहे, उद्योग क्षेत्रातनं राज्यसभेवर पाठवत आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा देत आहे तर मग दिव्यांगांनी काय बिघडवलेलं आहे? आज 12 nominated तुम्ही राज्यसभेवर घेतात आहे डायरेक्टमध्ये कला आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये, ज्यांना काही गरजच नाही. बरोबर आहे, तर मग दिव्यांगांचे प्रश्न उचलायला लोक नाटक करतायत, तर दिव्यांगांचाच प्रतिनिधी का नाही असायला पाहिजे? बरोबर सर. सर आपण भाजपचे पण आघाडीचे म्हणजे दिव्यांग आघाडीचे महामंत्री आहात, तर तुम्ही त्या प्रतिनिधी म्हणून काय सांगाल? मी तर हेच म्हणेल की बा भाजपच्या वतीने जसं जर एक चांगलं यांनी हे घेतलं पाहिजे की बा दिव्यांगांना सुद्धा प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने द्यायला पाहिजे आणि ज्या पक्षाने जर दिव्यांगांना आरक्षण दिलं त्याला त्याच्या मागे दिव्यांग असायला पाहिजे. बरोबर आहे, आणि एक खूप मोठा वर्ग हा दिव्यांगांचा. आज बघा सगळी आज भारतातला सर्वात म्हणजे मोठा समाज ज्याच्यामध्ये समाज म्हणजे आपण दिव्यांगांचा समाज म्हणून त्याच्यात सर्व जाती आहेत. बरोबर आहे, तर आज सर्व जातीच्या म्हणजे दिव्यांगाची ही कुठली जात नाही आहे. आज सगळीकडे जातीचं आरक्षण आणि सर्व चालू आहे, पण खरंच का दिव्यांगांसाठी काही हे नाही? सगळ्यात पिछडा वर्ग म्हणजे दिव्यांग आहे. बरोबर, आणि जो खूप मोठा आहे. खूप मोठा आहे म्हणजे पूर्ण भारतात जर आपण पकडला तर 7 ते 10% मदत येतात तो. आज कोणाचकडे त्याचा आकडेवारी नाही आहे, पण मी 110% सांगतो की हे दिव्यांग व्यक्ती 10% जवळजवळ आहे, कारण तुम्हीच पहा ज्यावेळेला 3% दिव्यांग होते आणि 7 प्रकारची डिसेबिलिटी होती. बरोबर आहे, आज 21 प्रकारची डिसेबिलिटी आहे, तर किती असायला पाहिजे? त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. बरोबर,
सर, सगळीकडे बायोपिकचं वातावरण आहे आणि हे पीक आता आपल्या नागपूर शहरात पण आहे आणि तुमच्यावर एक बायोपिक येतो आहे, तर तुम्हाला कसं वाटतं? असं आहे की ते बायोपिक म्हणजे जे येणारं आहे हे जय द रिअल लाईफ हिरो म्हणून एक पिक्चर येते आहे आणि त्या बायोपिकमध्ये असं आहे की डायरेक्टर काहीतरी तीन हिरोंना माझ्या रोलसाठी हे करतात आहे, कास्टिंग करतात आहे आणि त्यापैकी त्यांची इच्छा आहे आमिर खान, राजकुमार राव आणि एक कोणी त्यांचं डोक्यात आहे अधिक एक, तर अशा तीन लोकांचं नाव त्यांच्या डोक्यात चालू आहे जो माझा स्वतःचा रोल करणार आहे. अच्छा, व्हेरी गुड. आणि पण त्याला माझा रोल खूप अवघड जाणार आहे कारण की माझा रोल म्हणजे असा आहे की मी हाताने 8-8, 6-6 मजले हाताने वरती चढतो, लिफ्ट असो नसो तर मी सरळ वरती चढतो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आणि आमिर खान त्याला चॅलेंज करू शकतो की ते आमिर खानजी ते रोल आरामशीर करू शकतात. मग माझी पण इच्छा होती की आमिर खानजींनी हा रोल करायला पाहिजे. जग कितीही पुढे गेलं तरी त्याला एक सगळ्या समाजांची आणि सगळ्या जगाची एक ओढ एका दिव्यांगाला हवी हवीशी वाटते की मी आहे आणि माझ्याकडे पण समाजाने तेवढ्याच प्रभावतेने प्रतिभावान म्हणून बघावं आणि तसेच प्रतिभावान असे आपल्याला आज वक्ते मिळाले होते. सर, दिव्यांग मूल म्हटलं की आई वडिलांना खूप मोठं चॅलेंज असतं आणि एवढं मोठं चॅलेंज आपल्या घरच्यांनी कसं सांभाळलं आणि कुटुंबानी आपल्याला कसं सहकार्य दिलं त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगाल. असं होतं की आई जेव्हा 18 वर्षापर्यंत मला कडेवर घेऊनच सगळीकडे जायची, म्हणजे दवाखान्यात आणि बाकीच्या सर्व ठिकाणी जर मला कुठेही जायचं असलं तर आई मला 18 वर्षापर्यंत, मी वयाच्या 18व्या वर्षा होईपर्यंत आई मला कडेवर घेऊन फिरायची. तसेच लहान भाऊ मला, जे माझ्यापेक्षा लहान होते, दोन भाऊ विजय आणि कपिल म्हणजे विक्रम, हे दोन्ही भाऊ मला सायकलवर फिरवायचे. मला कुठे दर्शनाला जायचं असलं देवळात तर ते मला सायकलवर घेऊन जाऊन बसवायचे आणि फिरवायचे आणि त्यामुळेच मी त्यांच्या मुळे मी म्हणजे हे जग बघितलं थोडं. म्हणून कुटुंबाला आपण खूप जवळचं म्हणतो, त्याला रिझन असते असतं की कोणीच जगात इतकं प्रेम आणि इतकं सहकार्य करू शकत नाही जितकं आपलं कुटुंब करतं. आणि असं आहे की आमचा परिवार पूर्ण एक आहे, आम्ही तीन भाऊ आहे, तीन भावांच्या पत्न्या, त्यांचे मुलं, सर्व एक मोठं जॉईंट परिवार आम्ही ठेवलेलं आहे. आताही बाबा नसताना आमच्या इथं ते सर्व एकत्रित आहे आणि आमचे मित्र म्हणजे भाऊच आम्ही मित्र आहे. माझ्या सक्सेसचा रेशो म्हणजे तोच आहे की आम्ही भाऊ मित्र आहे. अरे वा, व्हेरी गुड. सर, कंपनी म्हटलं की गढूळ पाणी आणि धूर, पण आपली कंपनी ही जरा सगळ्या कंपन्यांपेक्षा वेगळी आहे असं म्हटलं जातं, तर पर्यावरणासाठी आपण सर वेगळं काय करता? पर्यावरणासाठी असं आहे की आपण हजार्डेस्ट वेस्ट जे ऑइल आहे, म्हणजे जे ही गाड्यांमधनं निघालेलं ऑइल असेल किंवा इंडस्ट्रीजमधलं निघालेलं ऑइल असेल, वेरियस सेक्टरमधलं निघालेला ऑइल असेल, म्हणजे हजार्डस्ट वेस्ट ऑइल जे रस्त्यावर आधी फेकायचे किंवा काही लोक त्याचा दुरुपयोग करायचे जळण्यासाठी आणि ह्यांनी भरपूरशा कॅन्सरनी याच्यामुळे लोक मरून जायचे, तर माझा असा विचार होता की बा आता ठीक आहे आपल्या कंपनीला आग म्हणजे लागली तर आहेच, तर मग आपण का नाही या सेक्टरमध्ये असं चांगलं काम करायचं की पर्यावरणाचं संरक्षण आपण करायचं. आणि आपण ते पाहून सेंट्रल इंडियाची पहिली ऑइल रिफायनरी आपल्या मोठ्या थिन फिल्म डिस्टिलेशन प्लांट म्हणून आपल्या नागपूरला बुटीबोरीमध्ये आपण टाकलेलं आहे, जे की कोट्यावधीच्या लागत नाही. बापरे, एवढी मोठी कंपनीला आग लागली तर मग त्या कंपनीला लागलेल्या आगीत ना आपण कसे सावरलात सर? आणि पुढचे आता कोट्यावधीचा आपण व्यवसाय करताय, तर पुढचं आता टार्गेट काय केलंय? असं आहे की ज्यावेळेला माझ्या कंपनीला आग लागली होती तर माझ्या बाजूला फॅक्टरीला आग लागली होती, त्या फॅक्टरीतनं आग माझ्या कंपनीला आली आणि त्या कंपनीनी आग लागल्यानंतर मग ज्यावेळेला मी जाऊन पाहिलं आणि नुकतंच त्याचं इन्शुरन्ससुद्धा रिन्युअल नव्हतं झालं, दरवर्षी बँक इन्शुरन्स करायची आणि त्याच वर्षी बँकेने इन्शुरन्स न केल्यामुळे माझा तो लॉस झाला आणि त्याच्यात लाखो रुपयाचं नुकसानसुद्धा झालं. मग मला काही नागपूरची नेते मंडळी अधिकारी सगळेजण मला मदत करायला आले, पण त्यांना मी हात जोडून बोललो की मला म्हणजे ते फायनान्शियली मदत करायला आले, तर मी त्यांना सगळ्यांना हात जोडून म्हटलं की बा मला कुठल्याही प्रकारची अशी आवश्यकता नको आहे, आपण आले मला विचारलं त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहो, पण मला
जर मी स्वतःच्या नजरेत पडेल जर मी तुमच्याकडनं 2 पैसे जरी घेतले तर, आणि मी त्यांना बोललो होतो की जे कंपनीला आग लागली त्याच्यापेक्षा मी 10 पट मोठी फॅक्टरी टाकेन, पण 10 पटच नाही तर आपण 25 पट मोठी फॅक्टरी तिथे टाकलेली आहे. आणि समोरचं ध्येय असं आहे की माझं जे नवीन इंडस्ट्री आपण करतो आहे, एक जवळजवळ 150 कोटीच्या 2 इंडस्ट्रीमध्ये आपण करतो आहे, म्हणजे 300 कोटीचं आपण युनिट नागपूरला आणतो आहे. आणि त्या युनिटमध्ये आपण जवळजवळ 300 ते 500 दिव्यांग लोकांना जॉब देणार आहे. म्हणजे आपलं मानस ते आहे की त्या दिव्यांग लोकांना स्वतःच्या याच्यावर रोजगार करून, मुखबधिर असेल किंवा शारीरिक दिव्यांग असेल किंवा ब्लाइंड असेल किंवा कमी मतिमंद जे लोक आहेत ते राहील, अशा व्यक्तींना आपण तिथे स्वयंरोजगाराची संधी देणार आहोत, जे स्वतःचा तिथे येऊन कामं करेल आणि चांगल्याने हे करेल. माझ्या इकडे आताही एक फिटर आहे जो दिव्यांग असून चांगलं काम करतो, फिटर आहे तो, वरती सुद्धा चढतो, 25-30 फुटावर फटफट फटफट चढतो, मशनरीज बघतो आणि खाली उतरतो. असा व्यक्ती माझ्याकडे एका हाताने एक दिव्यांग व्यक्ती माझ्याकडे आहे. वा वा छान सर. 87% आपलं अपंगत्व आहे आणि तरी पण तुम्ही कार चालवता, स्विमिंग करता, तर पुढे अजून काय तुमची स्पोर्टेबल जी तुमची वृत्ती आहे ती अजून तुम्हाला काय सुचवते पुढे करायला? असं आहे की माझं एक स्वप्न आहे, स्वप्न म्हणजे असं आहे की मला फ्लाइंग क्लबचं मी परमिशन मागितलेलं आहे की बा मला फ्लाइंग करायचं आहे म्हणून. आणि मी म्हणजे पूर्ण वर्ल्डमधनं पहिला व्यक्ती राहील जे प्लेन चालवेल, फ्लाइंग करेल, तर माझं ते स्वप्न आहे एक. आणि दुसरं स्वप्न म्हणजे हाटावर स्केटिंग करणे, हे माझं एक ते तर इझिली आहे, होऊन जाईल, पण हे फ्लाइंग क्लब माझं हे सगळ्यात मोठं स्वप्न आहे. फार छान सर. स्विमिंग मध्ये तर मी स्टेट कॉम्पिटिशन जनरल लोकांसोबत खेळलोय, म्हणजे एक सुदृढ लोकांसोबत मी स्विमिंग कॉम्पिटिशन खेळलो. ऍक्च्युअलमध्ये माझ्यामध्ये हिंमत याच्यापासून आली की ज्यावेळेला सुरुवातीला जेव्हा मी म्युझिकल चेअर स्पर्धामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं आणि त्यावेळेला मला सुदृढ लोकांनी म्हटलं की बघा हे दिव्यांग काय जिंकणार आहे का, अपंग जिंकणार आहे का, असे लोक मला सुदृढ लोक बोलले. आणि त्यावेळेला मी त्या स्पर्धेमध्ये गणपती बाप्पांचे दिवस होते, त्यांना म्हटलं की गणपती बाप्पा ही स्पर्धा मला प्रथम क्रमांकाने जिंकायची आहे. आणि ती स्पर्धेमध्ये माझ्या दोन्ही गुडघ्याला हाताला रक्त लागलं आणि ती स्पर्धा मी प्रथम क्रमांकाने जिंकली. आणि त्याच्यानंतर जीवनात मी सतत जिंकत चाललोय. अच्छा सर, मला या आपल्या पारितोषिकांबद्दल तुमचं सांगा, म्हणजे तुम्ही कधीच मागे वळून बघितलं नाही आणि तुम्ही यश पुढे पुढे जातायत, तर तुम्हाला मिळालेले पारितोषिक आमच्या अध्यक्षांना सांगा. मला शेकडो पारितोषिक भेटलेले आहे, पण त्याच्यापैकी काही पारितोषिक ज्याच्यामध्ये मला नॅशनल अवॉर्ड म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार मिळालेला आहे, नागपूर उद्योगभूषण मला मिळालेला आहे, मॅग्नेटिक महाराष्ट्र अवॉर्ड भेटलेला आहे, मैत्री अवॉर्ड मला मिळालेला आहे, अशा विविध प्रकारचे पुरस्कार मला मिळालेले आहेत. वा सर, नाण्याला 2 बाजू असतात, चिट किंवा पट, पण नागपूर शहरात आपले दोन मोठे मंत्री आहेत आणि देवेंद्रजी आणि नितीनजी, आणि ते तुम्ही दोघांचेही खूप लाडके आहात आणि तुम्ही भाजपाचे दिव्यांगांचे महामंत्री पण आहात, तर पुढच्या राजकीय करिअरबद्दल काही ठरवलंय का? हो, मी भाजपाचा दिव्यांग विकास आघाडीचा महाराष्ट्राचा महामंत्री आहे आणि दोन्हीही नेते मला खूप जास्त प्रेम करतात. आणि जर मला संधी मिळाली तर नक्कीच मी दिव्यांगांच्यासाठी तिथे येईल आणि सक्रिय राजकारणामध्ये सहभाग घेईल. सर, उद्योजक म्हणून आपण सगळ्या ओळखतातच सगळे तुम्हाला, पण तसेच एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा तुमची मोठी ख्याती आहे. तर सर, ज्या तरुण मुलं जी आता आत्महत्या करतात किंवा नैराश्य त्यांच्या पदरी येतं, त्या मुलांना तुम्ही मार्गदर्शन करतात, इव्हन तुम्ही MBA विद्यार्थ्यांना सुद्धा जाऊन मार्गदर्शन करता, तर आमच्या स्टुडिओ तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना, तुम्ही तरुणांना आमच्या प्रेक्षका वर्गातल्या, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? असं आहे की MBA स्टुडंटला म्हणजे असं आहे की त्यांना बाकीचा नॉलेज नसतो, त्यांना फक्त थेरॅटिकल नॉलेज असतं आणि त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज येणं हे गरजेचं असतं. कारण प्रॅक्टिकल नॉलेज असलं तर एक चांगल्या प्रकारे ते व्यवसाय करू शकतात. आणि आज मी बघतो की माझ्या कंपनीमध्ये 1000 बायोडाटा येतात रोजगार म्हणजे नोकरी मागण्यासाठी. तर माझं असं म्हणणं आहे की नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारा बना तुम्ही. मी प्रत्येक कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना हेच समजवतो की तुमचा मोटो हे ठेवा की तुम्हाला 10 लोकांना रोजगार द्यायचा आहे.
मी त्या दिव्यांगांसाठी जे योजना आणणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा 3 दिव्यांगांना 1 दिव्यांग व्यक्ती रोजगार देणार आहे. म्हणजे चलता फिरता झेरॉक्स सेंटर आहे, फोटो स्टुडिओ आहे, असे 260 प्रकारचे उद्योग हे दिव्यांग व्यक्ती करू शकणार आणि त्यांच्या मार्फत अनेकांचे सुद्धा तिथे व्यवसाय चालणार. फार छान सर. विदर्भातले शेतकरी जे सगळ्यात जास्ती संख्या आहे आत्महत्या करणाऱ्यांची, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? असं आहे की आत्महत्याच्या संदर्भात जर आपण बोललो तर माझ्या कंपनीला जेव्हा आग लागली होती तर मी पण आत्महत्या करायला पाहिजे होती. जेव्हा की मी 87% दिव्यांग व्यक्ती आहे, माझ्यामध्ये जीव फक्त 13% आहे, तर मग मी आत्महत्या नाही केली तर मग का कास्तकार आत्महत्या करतात? संकटाला तोंड देणं शिकलं तर आपण समोर वाढू शकतो, पण जर का आपण त्यावेळेला खचून गेलो तर एवढं समोर वाढू नाही शकत. आणि मी तेच होतं की ज्यावेळेला माझ्या कंपनीला आग लागली होती मी समोर बसलेलो तर हसत होतो, तर लोकांना काय वाटलं की माझ्या कंपनीला मीच आग लावली, म्हणजे असं लोकांच्या डोक्यात ते प्रश्न होते. तर पण मी म्हटलं की माझ्या कंपनीचा इन्शुरन्सच नाही आहे तर काय हे होणार आहे, आणि तसंही मी त्यापैकी नाहीच आहे. आणि आग लागल्यानंतर मी अधिक भरभराटीने समोर वाढलो. म्हणतात की आग लागणं हे शुभ असतं आणि ते माझ्यासाठी खरंच शुभ ठरलं. आणि एक हे म्हणजे मी सांगू इच्छितो की म्हणजे मी एक दिव्यांग मुलीशी लग्न करणार होतो आणि तितक्यात माझ्या रिलेशनमधनं माझ्या पत्नीचा रिश्ता मला आला होता, जिचं संगीता नाव आहे. आणि तिच्या जेव्हा मी तिचं सकारात्मक रूप बघितलं आणि मग आमचं लग्न झालं, म्हणजे 2006 माझं लग्न झालं, त्याच्यानंतर मी अधिक म्हणजे एक चांगला ग्रो केला. आम्हाला धनतेरसच्या दिवशी मुलगा झाला, अरे वा, कृष्णकांत म्हणून. आमच्या इथे सर्व म्हणजे एक चांगलं हे आहे. एक मुलगी संक्रांतीला झाली, मुलगा धनतेरसला झाला, आणि एक 26 जानेवारीला झाली. म्हणजे असं चांगलं आमच्याकडे एक हे आहे. आणि जेव्हा मुलगा झाला त्यावेळेला मला नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्या दिवशी ती गुड न्यूज आली की आपलं नॅशनल अवॉर्डसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते आपलं चयन केलं गेलं. सर धन्यवाद. मनात जर इच्छा असेल आणि उंच उडायचं जर आपले मन पक्क असेल आणि आत्मविश्वास दांडगा असेल तर कुठलीही गोष्ट आपल्याला मागे खेचू शकत नाही, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सिंग सर आहेत आणि ते आपल्या स्टुडिओत आज आले. सर तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आम्हाला आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या प्रेक्षकांना आपल्या कंपनीबद्दल आणि आपल्या दिव्यांग भगिनींना बंधूंना मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.